हरि ओम श्री राम अंबज्ञ नाथ संवित नाथ संवित नाथ संवित। मी अनिता विरा कोराडे, गडिंग्लज उपासना केंद्र। मी 2002 पासून आम्ही बापू परिवारामध्ये आलो आहे। बापूंनी आजपर्यंत भरपूर अनुभव दिले आणि आपल्या त्यातून आम्हाला म्हणजे बाहेर पण काढले, छोटे मोठे भरपूर अनुभव असे दिले। त्यामधील एक अनुभव आता 2 महिन्यापूर्वीचा एक अनुभव मी सांगत आहे। 16 डिसेंबर 2022 माझ्या वडिलांचा अनुभव आहे। माझ्या वडिलांचे 4 महिन्यापूर्वी दात काढले होते। त्या डॉक्टरने चार पाच दात एकदमच काढले। त्यातील तीन दातांची जखम बरी झाली आणि एका दाताची जखम कमी झाली नाही। मग 4 महिने त्या डॉक्टरने असंच घालवले, आज कमी होईल उद्या कमी होईल असे करत करत ती जखम म्हणजे वाढतच गेली। वाढत गेल्यानंतर जखम वाढत गेली वाढत गेल्यानंतर एक दिवस जखम का कमी होत नाही म्हणून परत डॉक्टरना विचारले, तर डॉक्टरने सांगितले की सीटी स्कॅन करायला पाहिजे। सीटी स्कॅन करायला त्यांनी गडिंग्लजमध्ये सीटी स्कॅन करायला सांगितले। ते रक्त वगैरे चेक केले, ब्लड चेकिंग हे ते सगळे करून घेतले। त्याच्यानंतर त्यांनी सांगितले की आता तुम्हाला कोल्हापूरला जायला पाहिजे ॲपल हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर त्यांनी म्हणजे रिपोर्ट वगैरे चेकिंग केले। चेक केल्यानंतर त्यांनी सांगितले की तुमचे रिपोर्ट 4 दिवसांनी भेटतील। मग 4 दिवस म्हणजे आम्हाला म्हणजे भीतीच वाटत होती, म्हणजे रिपोर्ट काय येणार हे आम्हाला म्हणजे घाबरत होतो आम्ही म्हणजे सर्व कुटुंब। त्याच्यामुळं आम्ही सारखं बापूंच्या फोटोसमोर उभे राहणार आणि रिपोर्ट नॉर्मल येऊ दे असंच बोलत राहणार। पण 4 दिवसांनी कळालं की रिपोर्ट पॉझिटिव्ह होते, म्हणजे कॅन्सरचे रिपोर्ट होते ते। मग आम्हाला म्हणजे फोटोज बापूंना सांगितलं की तुम्हीच काय करायचं ते करा, आता रिपोर्ट पॉझिटिव्ह दिलाय ना तर तुम्हीच त्यावर इलाज पण करा। मग दुसऱ्या दिवशी मी बापूंच्या फोटोसमोर बसून म्हणजे भांडायला चालू केलं की तुम्ही असं का केला केला ते केला तर त्यातून तुम्ही इलाज पण तुम्हीच करायचं, पुढचं काय करायचं ते तुम्हीच ठरवा। मग मी म्हटलं की त्यांना त्यांच्याकडे पैसे पण नाही आहेत ऑपरेशन करायला, किती 4 लाख रुपये सांगितलेले पण 4 लाख पण त्यांच्याकडे नव्हते। मग तुम्हीच काय करायचं ते करा असं सांगितलं आणि मी बापूंच्या फोटोसमोर बसून भांडायला चालू केले। केल्यानंतर तिकडं माहेरमध्ये आमच्या घरामध्ये एक माणूस आला आणि त्यानं सांगितलं की तुम्ही काय कोल्हापूरला का म्हणजे जाऊन ऑपरेशन करायची गरज नाही, तुम्ही इथं जवळच महागाव हॉस्पिटलमध्ये ॲडमिट व्हा आणि म्हणजे ॲडमिट व्हा म्हणजे इथं जवळच्या जवळ तुमची येण्याजाण्याची सोय होईल, सगळं काही व्यवस्थित होईल। मग तसं केल्यानंतर माझ्या भावाला त्या माणसानं लगेचच पाठवलं, तू उठ आणि आत्ताच्या आत्ता जाच म्हणून। आणि त्याच वेळी त्यानं म्हणजे डॉक्टरांशी पण कॉन्टॅक्ट केला की आमचा पेशंट येत आहे आणि तुम्ही त्याचं व्यवस्थित करायचं सगळं म्हणून। मग तसं केल्यानंतर माझा भाऊ घेऊन गेला हॉस्पिटलमध्ये महागावमध्ये। गेल्यानंतर त्यांनी मग लगेच चेक वगैरे केले आणि सांगितले की तुम्ही शुक्रवारी त्यांना चेक करायला नेलं होतं, रविवारी तुम्ही ॲडमिट व्हा। पण माझे वडील काय तयार होत नव्हते ॲडमिट, माझं ऑपरेशन पण नको आणि मला ॲडमिट पण व्हायचं नाही आणि ऑपरेशन पण नको। मग आम्ही बापूंना म्हटलं तुम्हीच काय करायचं ते करा, त्यांना मग आपोआप ते तयार झाले, कसं काय आम्हाला माहिती नाही पण ते तयार झाले। तयार झाल्यानंतर ऑपरेशन त्यांनी मंगळवारी घेतलं, रविवारी ॲडमिट व्हा म्हटले आणि मंगळवारी त्यांनी ऑपरेशनला तयारी करायला सांगितले। रविवारी सकाळी त्यांना दुपारी 12 वाजता त्यांना आत घेतले। त्याचवेळी त्यांचे घाबरून म्हणजे बीपी शुगर काहीही नव्हतं त्यांना, त्याचवेळी त्यांचा शुगर पण वाढला एकदमच। त्यावेळी ते नॉर्मल पण आलं। आम्ही बापूंना म्हणजे ज्यावेळी रिपोर्ट आले त्यावेळेपासूनच आम्ही बापूंना म्हणजे फोटो समोर बसून जप हे ते वगैरे सगळं करत होतो।
आम्हाला भीती वाटत होती, म्हणजे विश्वास होता पण तरी पण भीती वाटत होती की काय होणार, ऑपरेशन कसं सक्सेस होणार का नाही, याच्यावर म्हणजे भीती वाटत होती. आम्ही दररोज बापूंच्या पुढ्यात बसणार, म्हणजे असं बोलणार, जप वगैरे करणार, असं दररोज चालू होतं. ऑपरेशनचा दिवस आला, दिवस आल्यानंतर सकाळी आम्ही लहान मुलं सगळे पूर्ण सगळे बसवले जपला. 10, मला वाटते 9:30 पासूनच आम्ही जपला बसलो. त्यांना आत आत आयसीयू मध्ये 12 वाजता घेतलं, दुपारी 12 वाजता आयसीयू मध्ये घेतल्यानंतर त्यांनी मग 1:15 वाजता परत त्यांनी आत ऑपरेशन थिएटर मध्ये घेतलं. 1:15 वाजता ऑपरेशन चालू होतं ते, परत 3 वाजता त्यांनी काय केलं की डॉक्टर बाहेर आले आणि माझ्या भावाला बोलवलं आणि सांगितलं की त्यांची श्वास नलिका बाहेरून काढावी लागणार म्हणून. मग माझा भाऊ घाबरला आणि त्यानं ज्यावेळी बापून माझ्या वडिलांना ऍडमिट केलं, म्हणजे ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं, त्यावेळी जे त्यानं बापूंचा जप गाणी लावलेली मोबाईलमध्ये, आपल्या मोबाईलवर पण आणि वडिलांच्या मोबाईलवर पण, दोघांच्या पण मोबाईलवर गाणी चालूच होती आणि तिकडे ऑपरेशन चालू होतं. त्या थोड्या वेळाने डॉक्टर 3:00 दरम्यान आले बाहेर आणि म्हणाले की तुमच्या वडिलांची श्वास नलिका बाहेरून काढावी लागणार आणि श्वास बंद झालाय. म्हटल्यावर त्याला पण काय कळेना, तो घाबरला आणि तो म्हणाला की बापू तुलाच काय करायचं ते कर. तसं म्हटल्यानंतर मग थोड्या वेळाने बापू थोड्या वेळाने तुलाच काय करायचं ते कर म्हटल्यानंतर थोड्या वेळाने अनेक माणूस बाहेर आला आणि ज्यावेळी तो माणूस येऊन गेला त्याच वेळी लगेच त्या मोबाईलवरची गाणी बंद आपोआप बंद झाली आणि ओम मन सामर्थ्य दाता श्री अनिरुद्धाय नमः हा जप आपोआप चालू झाला. मोबाईलवर बटन दाबायच्या अगोदरच झाला आणि त्याच्यानंतर लगेच एक माणूस ऑपरेशन थिएटर मधनं आला बाहेर आणि त्यानं काय सांगितलं की जस तुमच्या वडिलांची श्वास नलिका काय बाहेरून काढावी लागणार नाही, ज्या जिथून व्हायचे तिथूनच चालू राहील. मग आम्हाला जर असं बरं वाटलं, म्हणजे मी काय ऑपरेशनच्या वेळी नव्हते कारण मी घरी थांबलेले, मी घरी सगळ्यांना घेऊन जप माझा घरी जप चालू होता आणि इकडे ऑपरेशन चालू होतं. आणि मग 3:30 4 वाजले, 4 वाजले तर मी घड्याळाकडे एकदा बघणार, बाप परत जप चालूच होता. घड्याळाकडे एकदा बघायची, जपकडे एकदा बघायची, असं चालूच होतं. ऑपरेशन झालेलं नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही परत मला फोन आला की ऑपरेशन झालंय. मग मी 7:30 वाजता मी असं बापूंच्या फोटोकडे बघत बसलेली संध्याकाळी, मला काय करमतच नव्हतं. तेवढ्यात एक माणूस आला घरी, तो माणूस काय म्हटला, फोन येईल आणि कशाला घाबरतीस आणि बापू आहेत तुमच्यासोबत, एवढं बापूंचं करताय आणि कशाला घाबरतीस, असं म्हटल्यावर माझ्या डोळ्यातून पाणीच व्हायला लागलं. मी दिवसभर जप हे ते ऑपरेशन चालू आहे पण माझ्या डोळ्यातून एक थेंब नव्हता. ज्यावेळी बापूंचं नाव काढलं त्याच वेळी माझ्या डोळ्यातून पाणी यायला लागले. त्याच्यानंतर थोड्या वेळाने तो माणूस गेला, गेल्यानंतर मी 8 वाजता उपासना लावायची ती लावलीच. ऑपरेशन तिकडे चालूच होतं, आम्हाला माहितीच नव्हतं ऑपरेशन झालं का नाही. त्याच्यानंतर 10:30 दरम्यान, 9:30 10 वाजता ऑपरेशन संपलं. त्याच्यानंतर 1:30 वाजता त्यांना शुद्ध आली, म्हणजे दुपारी 1:30 वाजता त्यांना ऑपरेशन थिएटरमध्ये नेलं होतं, ते रात्री 10:30 पर्यंत ऑपरेशन चालू होतं. आणि मी बापूंना सांगितलेलं की ऑपरेशनच्या वेळी तुम्हीच हजर राहायचं. त्याच वेळी मला म्हणजे माझा विश्वास होता की बापू वगैरे सगळे ऑपरेशनला इकडे आले होते आणि ते बापूंनी ऑपरेशन सक्सेस केलं. आणि डॉक्टर ऑपरेशन झाल्यानंतर बाहेर आले आणि म्हणाले की असं ऑपरेशन लाकातच होऊ शकतंय, म्हणजे असं क्वचितच कुठेतरी होऊ शकतंय असं सांगितले. त्यावेळी आम्हाला आम्ही म्हणजे हे वाटलं की आम्हाला वाटलं की म्हणजे बापूच्या कृपेनेच हे सगळं व्यवस्थित झालंय.
एक विश्वास असावा पुरता करता अर्थ गुरु ऐसा बापूंच्या चरणी आंबत ने नाथ सुरी हरिओम.